आज दिनांक 9 नोव्हेंबर 2021 दिनांक 17-18 नोव्हेंबर रोजी त्रुटीपूर्तता अघोषित शाळा यांच्या अनुदानासंदर्भात बैठक होणार आहे. याविषयी आजी माजी शिक्षक आमदार यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे. तसेच मंत्रालय स्तरावरती पाठपुरावा देखील शिक्षक आमदारांकडून झालेला आहे. त्या संदर्भात देखील जी माहिती आलेली ती आज आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायची. तसेच पुढची जी माहिती आहे 376 एसटी कर्मचाऱ्यांचे जे निलंबन आहे एसटी महामंडळाच्या संदर्भात ही माहिती आहे. कारण शिक्षकांचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन सुरू असतं तर त्याच आंदोलनाच्या शेजारीच एसटी कर्मचाऱ्यांचे सुद्धा प्रश्न जे आहे आंदोलन हे नेहमी सुरू असतं. आणि त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कशा पद्धतीने सरकार हाताळत आहे कारण भविष्यामध्ये शिक्षकांचे सुद्धा आंदोलन होणार आहे आणि त्यामुळं या आंदोलनाचा अनुभव जो आहे तो निश्चित शिक्षकांच्या विविध शिक्षक संघटनांना जर असेल तर पुढील जे काही आंदोलनाचे निर्णय घेत असताना या अनुभवाचा उपयोग जो आहे तो पुढं काही निर्णय घेत असताना होऊ शकतो. तर त्याकरिता आपण आज एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन आहे ते कशा पद्धतीने शासन हाताळत आहे याची देखील माहिती आज या ठिकाणी बघणार आहोत. तर 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यासोबत एसटी महामंडळ कोर्टात अवमान याचिका दाखल करणार का त्याविषयी सुद्धा आपल्याला पुढं आज माहिती बघायची आहे. तर सर्वात प्रथम जी माहिती या ठिकाणी आलेली आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडून आज मंत्रालय स्तरावरती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षिता गायकवाड यांच्या समवेत त्या ठिकाणी मंत्रालयात शिक्षण विभागामध्ये पाठपुरावा झालेला होता. या पाठपुराव्याकरिता स्वतः कपिल पाटील शिक्षक आमदार कपिल पाटील त्याचसोबत बाळाराम पाटील अभिजित वंजारी डॉक्टर सुधीरजी तांबे तसेच माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे त्याचसोबत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे सर्व त्या ठिकाणी पाठपुराव्याकरिता उपस्थित होते. तर यामध्ये शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षिताई गायकवाड यांची भेट त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि या भेटीमध्ये वेगवेगळे विषय जे आहेत ते त्या ठिकाणी चर्चेले गेलेले होते. तर सर्वात पहिला विषय जो होता जी वेतन श्रेणीच्या संदर्भात 12 वर्षाचं 24 वर्षाचं जे काही वेतन श्रेणी निवड श्रेणी असेल वेतन श्रेणी असेल वरिष्ठ वेतन श्रेणी असेल याचं जे काही प्रशिक्षण आहे त्या संदर्भात निर्णय कधी होईल तर त्याविषयी स्वतः शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षिताई गायकवाड यांनी सांगितलं की हे जे काही वेतन श्रेणीच्या संदर्भातील निवड श्रेणी असेल वरिष्ठ वेतन श्रेणी असेल याच्या संदर्भातील जे पत्र आहे ते येत्या 1-2 दिवसामध्ये निर्गमित होईल आणि ऑनलाईन पद्धतीने हे जे काही सर्व प्रशिक्षण आहे ते घेण्यासंदर्भात देखील पत्र पुढं लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये निर्गमित होईल. जे शिक्षक आता रिटायर झालेले आहेत त्यांना हे जे काही ट्रेनिंग असणार आहे प्रशिक्षण जॉईन करायची आवश्यकता भासणार नाही आहे असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता या संदर्भात पत्र जे आहे ते पत्र आल्यानंतरच या पत्रामध्ये कशा पद्धतीने उल्लेख असणार या वरिष्ठ वेतन श्रेणीचा निवड श्रेणीचा त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्याचसोबत पुढचा जो विषय घेण्यात आलेला होता तर तो म्हणजे जे 1 नोव्हेंबर 2005 जे शिक्षक रुजू झालेले होते जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुद्धा चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. तसेच जे त्रुटीपूर्तता अघोषित शाळेमधील जे शिक्षक आहेत त्यांच्या याद्या या घोषित झालेल्या नाही आहे. तर या याद्या कधी घोषित होतील त्रुटीपूर्ततेची यादी कधी घोषित होईल त्याचसोबत अघोषित शाळांची आता तपासणी म्हणजे त्रुटीपूर्तता संचालक स्तरावरती पुणे स्तरावरती सुरू आहे. तर या त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळांना अनुदान कधी मिळेल याची तरतूद कशा पद्धतीने होणार आहे तर याविषयी चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली. तर त्याविषयी शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की याविषयी आपण 17-18 नोव्हेंबर रोजी एक सेपरेट बैठक जी आहे ती या विषयाकरता घेऊ. तर त्यामुळं 17 नोव्हेंबर किंवा 18 नोव्हेंबर रोजी त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळा यांच्या अनुदानाच्या संदर्भात बैठक जी आहे ती होणार आहे आणि त्याकरिता शिक्षक आमदार पदवीधर आमदार हे देखील उपस्थित राहणार आहे. हा एक भाग आला आणि त्याचसोबत याआधीसुद्धा शिक्षक आमदारांच्या घरासमोर जे उपोषण किंवा आंदोलन जे चालू होतं तर त्यामध्ये शिक्षक आमदारांनी सांगितलेलं होतं की आम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत जे
त्रुटी पूर्तता मंत्रालय स्तरावरती आहे, तर त्यांचा शासन आदेश जो आहे तो निर्गमित करून घेतो। तर त्यामुळे 15 नोव्हेंबर पर्यंत हा शासन आदेश त्रुटी पूर्तताचा निर्गमित होणार का, त्याकडे सुद्धा शिक्षकांचा वारंवार शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्याकडे पाठपुरावा जो आहे तो सुरू आहे। आणि अघोषित शाळेतील शिक्षकांकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर पुणे स्तरावरती ईमेलद्वारे जो ईमेल दिलेला आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक करिता, त्या ईमेलच्या मार्फत आपली त्रुटी पूर्तता ही 26 नोव्हेंबरच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यायची, जेणेकरून पुढं अनुदानाचा जो विषय असणार आहे, अनुदानाचा पुढचा लढा जो असणार आहे, तो पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर घेता येईल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अनुदान जे आहे ते आपल्याला मिळवण्याकरिता प्रयत्न करावा लागणार आहे। आता त्याचसोबत जे शिक्षकांचे आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होत असतं, तर या आंदोलनाला आंदोलनाच्या शेजारीच एसटी महामंडळाचं देखील आंदोलन जे आहे ते सुरू असतं। आता या ठिकाणी शिक्षकांना सुद्धा भविष्यामध्ये प्रचलित धोरण असेल किंवा त्रुटीपूर्तता अघोषितचा अनुदान जर लवकर मिळालं तर आंदोलन करायची गरज भासणार नाही, मात्र त्रुटीपूर्तता अघोषित आणि प्रचलितकरिता जर अनुदान लवकर मिळालं नाही तर याकरिता भविष्यात शिक्षकांना आंदोलन जे आहे ते करावं लागू शकतं। आणि त्यामुळं आता जे वेगवेगळे आंदोलन सध्या होत आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने शासनाकडून हे आंदोलन हाताळले जात आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, जेणेकरून शिक्षकांना सुद्धा आंदोलन करत असताना या पूर्व अनुभवाचा वेगवेगळे निर्णय घेत असताना उपयोग होऊ शकतो। तर एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन सध्या सुरू आहे तर यामध्ये वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सुद्धा आता सांगण्यात येत आहे का जवळपास जे आंदोलन करणारे कर्मचारी आहेत तर त्यातील 376 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। ही सर्वात मोठी एक शासनाकडून मोठं पाऊल म्हणावं लागेल, कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा जो आहे तो उगारलेला आहे। त्याचसोबत दुसरी एक महत्त्वाची जी बातमी समोर येत आहे की यामध्ये स्वतः त्या संदर्भ त्या खात्यातील जे मंत्री महोदय आहे यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की एसटी कर्मचाऱ्यांना जे आंदोलन करायचं होतं तर त्या संदर्भात त्यांनी पत्र हे दिलेलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी चर्चा देखील झालेली होती। त्यानंतर कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सांगितलेलं होतं की आपण अवमान याचिकासुद्धा दाखल करू शकतात। आता त्यामुळं एसटी महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळातील जे काही मंत्री आहे आता ते कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या महाविकास आघाडीचे आहे हे बाकी सर्वच सर्वांना माहिती आहे, परंतु हे स्वतः त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये पुढं बोलताना हे पण सांगितलं की एसटी महामंडळ कोर्टात अवमान याचिका जी आहे ती आता दाखल करणार का याविषयी अजून प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये एसटी महामंडळाकडून कोर्टामध्ये कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अवमान याचिका ही दाखल होईल का आणि झाली तर कोर्टाकडून काय निर्णय येतोय आणि जर कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचा कोर्टाने निर्णय दिला तर महाविकास आघाडीतील जे काही एसटी महामंडळ शिवसेनेकडे आहे तर शिवसेनेचे जे मंत्री आहे म्हणजे शिवसेना ही एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणार का, कारण जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं होतं तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं की हे आपलं सरकार आहे, त्यामुळे आता कर्मचाऱ्यांवरती कशा पद्धतीने कारवाई होते कारण 376 कर्मचाऱ्यांना निलंबनाचं देखील कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये या आंदोलनाचं कारण भविष्यामध्ये शिक्षकांना सुद्धा आंदोलन करावं लागू शकतं, तर या पद्धतीचं सध्या एसटी महामंडळाचं आंदोलन सध्या सुरू आहे। तर या संदर्भात आणखी देखील अपडेट आल्यानंतर त्याही आपण वेळोवेळी बघणार आहोत।